कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। एसटी मध्ये समावेशासाठी धनगर समाजाचे सुरू असलेले राज्यव्यापी उपोषण 11व्या दिवशी स्थगित। पाठपुरावा करण्यासाठी भाजप नेत्यांनी केली शिष्टाई। धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी नेवासा फाटा येथे धनगर समाजाच्या वतीने दिनांक 18 सप्टेंबर पासून सुरू झालेले राज्यव्यापी उपोषण शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी 11व्या दिवशी स्थगित करण्यात आले। यासाठी भाजप नेत्यांनी शिष्टाई केली। उपोषण स्थळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, जिल्हा प्रभारी नवनाथ पडळकर, भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन भाऊ दिनकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तरंगे यांनी शासन दरबारी आम्ही हा मुद्दा उपस्थित करू, त्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिल्याने 11व्या दिवशी हे राज्यव्यापी उपोषण स्थगित करण्यात आले। सकाळ धर्म समाजाच्या वतीने त्या ठिकाणी 6 नवे कार्यकर्ते उपोषणात बसले होते। 7 जण बसले होते। 11 दिवसापासून गेली ते उपोषणामध्ये होते। तिन्ही एकदा आत्मदानाचा प्रत्यय त्या ठिकाणी केलेला आहे समाजाच्या। तर आम्ही त्यांना सर्वांनी विनंती केली, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर 11 दिवस उपोषण काही शक्य नव्हतं, तरी सुद्धा ते उपाशी राहिले। आज त्यांची प्रकृती पूर्ण ढासळलेली आहे, त्यांची तब्येत खराब झालेली आहे। या ठिकाणी केएसएफ सुद्धा आलेले आहेत, धनगर समाज सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांचं उपोषण स्थगित त्यांनी केलेलं आहे। भविष्यामध्ये गरज पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरा विषय असा की जे काही त्यांच्या मागण्या आहेत ते लवकरात लवकर येत्या मंगळवारी मुंबईला जाऊन आम्ही पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील असतील, राम शिंदे साहेब असतील। 11व्या दिवस चाललेल्या या राज्यव्यापी उपोषणाचे नेतृत्व उपोषणकर्ते राजूमामा तागड, प्रल्हाद सोनमारे, बाळासाहेब कोळसे, रामराव कोल्हे, देवीलाल मंडलिक, भगवान भोजने यांनी केले होते। उत्तर प्रदेशमध्ये धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण आहे, त्यामुळे धनगर व धनगड हे एकच असल्याने राज्यातील धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे, तसेच पोलिसांनी आमच्यावर लादलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती। भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन दिनकर यांनी राज्य सरकारकडे आपल्या मागणीसाठी पाठपुरावा करू, तसेच उपोषण प्रसंगी पोलीस प्रशासनाने लादलेले गुन्हे वरिष्ठांना भेटून ते मागे घेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषणकर्त्यांनी शिष्टाई करणाऱ्या भाजप नेत्यांचा मान राखत हे उपोषण 11व्या दिवशी स्थगित केले। यावेळी विठ्ठलराव लंघे पाटील व नितीनभाऊ दिनकर या भाजपच्या नेत्यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन व सर्वांना हार घालून सत्कार करत उपोषण सोडण्यात आले। यावेळी उपोषणाला मार्गदर्शन करून पाठबळ देणारे धनगर आरक्षण कृती समितीचे नेते व भाजपचे जिल्हा चिटणीस अशोकराव कोळेकर, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, आसाराम महानोर, अण्णासाहेब बाचकर, अक्षय वरपे, ज्येष्ठ कार्यकर्ते कचरुतात भागवत, युवा नेते अजय कोळेकर, भरत काळे, संभाजी लोंढे, निलेश महानोर, रामदास नजन, राहुल नजन, भाऊसाहेब उघडे, बबनराव भानगुडे, देवीदास मंडलिक, अंबादास माने, साहेबराव देवकाते, विठ्ठल खटाळ, नंदू महानोर, नामदेव कराळे, ज्ञानेश्वर कराळे, लक्ष्मण कराळे, खंडू कराळे यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते। अशोकराव कोळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।